हाय मुलांनो आज आपण चॅप्टर फोर म्हणजे फोर्थ लेसन बघणार आहोत हेल्दी अँड हॅप्पी हेल्दी म्हणजे निरोगी निरोगी म्हणजे आपल्याला जेव्हा कोणताही आजार होत नाही आपण एकदम फिट असतो तेव्हा आपल्याला म्हणतात आपण हेल्दी आहोत अँड हॅप्पी हॅप्पी म्हणजे आपण खुश असतो आपण आनंदी असतो हॅप्पी म्हणजे आनंदी वी शूड टेक गुड केअर ऑफ अवर बॉडी आपली जे शरीर आहे आपली जी बॉडी आहे त्याची आपण चांगली काळजी घेतली पाहिजे केअर म्हणजे काळजी घेतली पाहिजे अ हेल्दी पर्सन इज अ हॅप्पी पर्सन जेव्हा आपण हेल्दी असतो निरोगी असतो म्हणजे आपण आजारी पडत नाही तेव्हा आपण फिट असतो तेव्हा आपण खुश असतो की नाही आणि जर आपलं काही दुखत असेल आपल्याला सर्दी झालं खोकला झालं आपलं पाय दुखत आहेत तर मग आपण हॅप्पी असतो का नाही आपण रडत असतो हो ना आपल्याला कारण दुखत असतं म्हणून जेव्हा आपण हेल्दी असतो निरोगी असतो तेव्हा आपण हॅप्पी असतो म्हणजे हेल्दी व्यक्ती निरोगी व्यक्ती ही आनंदी व्यक्ती असते खुश असते वी शूड फॉलो गुड हॅबिट्स टू बी हेल्दी आणि जर आपल्याला हेल्दी राहायचं असेल निरोगी राहायचं असेल तर मग आपल्याला गुड हॅबिट्स म्हणजे चांगल्या सवयी फॉलो कराव्या लागतील म्हणजे पाळाव्या लागतील मग काय काय चांगल्या सवयी आहेत गुड हॅबिट्स कोणत्या आहेत वी शूड वेकअप अर्ली इन द मॉर्निंग अँड गो टू बेड अर्ली ॲट नाईट आपण सकाळी वेकअप म्हणजे उठलं पाहिजे सकाळी अर्ली इन द मॉर्निंग अर्ली म्हणजे लवकर उठलं पाहिजे सकाळी आणि अर्ली ॲट नाईट गो टू बेड म्हणजे गो टू बेड म्हणजे झोपायला जाणे आणि ते झोपायला केव्हा जायचं जा, तर सकाळी रात्री लवकर झोपायला जायचं जा, लवकर झोपायचं जा, लवकर उठायचं ही गुड हॅबिट आहे वी शूड ब्रश अवर टीथ इन द मॉर्निंग अँड बिफोर गोइंग टू बेड आपण आपले दात सकाळी घासले पाहिजेत आणि झोपायला जाण्याच्या अगोदर सुद्धा घासले पाहिजेत त्याने आपण जे दिवसभर खाल्लेलं अन्न असतं ते आपल्या दातामध्येच असतं तर आपण जेव्हा झोप झोपतो तेव्हा मग ते आपल्या दातामध्ये तसंच असतं मग आपले दात किडतात म्हणून झोपायच्या आधी आपण छान ब्रश करून झोपायचं डू यू नो तुम्हाला हे माहीत आहे का अप अँड डाऊन अँड नॉट अक्रॉस इज द वे टू ब्रश द टीथ ब्रश कसा करायचा तुम्हाला माहित आहे का अप अँड डाऊन वर खाली वर खाली आपण कसं असा आडवा घासतो की नाही अक्रॉस म्हणजे आडवा ब्रश आडवा फिरवतो ना आडवा नाही फिरवायचा वर खाली वर खाली असा ब्रश फिरवायचा असा खरं दात घासण्याचा योग्य वे आहे ठीक आहे अशा प्रकारेच दात घासायचा वी शूड एवरी डे आपण रोज व्यायाम केला पाहिजे एक्सरसाइज केलं पाहिजे अ डेली मॉर्निंग वॉक कीप्स अस फिट अँड हेल्दी रहतो, रहतो. आपन रोज सकाळी चालायला गेल्यामुळे आपण फिट आणि हेल्दी राहतो निरोगी राहतो वी शूड टेक अ बाथ एवरी डे अँड वी आर क्लीन क्लोज आपण रोज आंघोळ केली पाहिजे स्वच्छ आंघोळ केली पाहिजे आणि स्वच्छ कपडे घातले पाहिजेत वी शूड कोम अवर हेअर नीटली आपण रोज कोंब म्हणजे केस विंचरणे आपली केसं रोज नीट विंचरली पाहिजेत वी शूड ट्रिम अवर नेल्स अँड कीप देम क्लीन आपण आपले नखे ट्रिम करायचे म्हणजे नखे वेळेवर कापायची हाताची पायाची नखं आणि ते स्वच्छ ठेवायची वी शूड फ्लश द टॉयलेट आफ्टर यूज टॉयलेटला गेल्यावर शी असेल सू असेल त्याला गेल्यानंतर फ्लश करायचं म्हणजे पाणी ओतायचं वी शूड वॉश अवर हँड्स विथ सोप आफ्टर यूजिंग द टॉयलेट टॉयलेटला जाऊन आल्यावर सुशी करून आल्यावर आपले जे हात आहेत ते साबणाने स्वच्छ धुवायचे आहेत वी शूड नॉट बाईट अवर नेल्स आपण आपल्या दातांनी आपली नख कुरतडायची नाहीत वी शूड ऑल्सो वॉश अवर हँड्स बिफोर अँड आफ्टर मिल्स जेवायच्या अगोदर आणि जेवायच्या नंतर मिल म्हणजे जेवण बिफोर म्हणजे अगोदर आफ्टर म्हणजे नंतर तर जेवायच्या अगोदर आणि नंतर आपले हात स्वच्छ धुवायचे वी शूड eat अवर मिल्स ॲट प्रॉपर टाईम आपण जे आपले मिल आहे म्हणजे आपले जे जेवण आहे ते योग्य वेळेवर घ्यायचं ब्रेकफास्ट आठ वाजता इथे बघा इथं आठ वाजलेत ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता आठ वाजता करायचा लंच ट्वेल्व वाजता बारा वाजता करायचा आणि डिनर रात्रीच्या आठ वाजता करायचा ठीक आहे डिनर म्हणजे रात्रीचे जेवण लंच म्हणजे दुपारचे जेवण टू कीप अवर बॉडी हेल्दी वी शूड eat क्लीन अँड फ्रेश फूड आपल्याला जर हेल्दी राहायचं असेल निरोगी राहायचं असेल तर आपण स्वच्छ आणि ताजे जेवण जेवायचं वी शूड च्यू अवर फूड वेल आपण जेवताना आपला जो घास आहे आपलं जे अन्न आहे ते व्यवस्थित चावून चावून खायचं च्यू म्हणजे चावणे वी शूड ड्रिंक क्लीन अँड फिल्टर्ड वॉटर आपण आपले जे प्यायचे पाणी आहे ते फिल्टर केलेलं असावं आणि स्वच्छ असावं फूड शूड बी केप्ड कवर्ड आपलं जे जेवण आहे ते असं झाकून ठेवायचं क्लासरूम ॲक्टिव्हिटी ही आता ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती क्लासरूम मरमध्ये करायची आहे स्टँडिंग इन फ्रंट ऑफ युअर क्लासमेट्स माईम एनी फोर ॲक्टिव्हिटीज यू डू एव्हरी मॉर्निंग बिफोर कमिंग टू स्कूल तुमच्या क्लासमेटच्या समोर म्हणजे वर्गातल्या मुलाच्या समोर उभं राहायचं आहे आणि तुम्ही शाळेत यायच्या अगोदर ज्या काही ॲक्टिव्हिटीज करता म्हणजे समजा ब्रश करत असाल आंघोळ करत असाल केस विंचरत असाल तर त्या मायम करायच्या आहेत म्हणजे ॲक्ट करून दाखवायच्या आहेत आणि तुमच्या फ्रेंड्सनी त्या ओळखायच्या आहेत सी इफ दे कॅन गेस युअर ॲक्शन्स आणि बघा ते तुमच्या ॲक्शन ओळखू शकता आहेत का ही ॲक्टिव्हिटी करायची रिमेंबर नेहमी लक्षात ठेवा फस्ट वी शूड टेक गुड केअर ऑफ अवर बॉडी आपण आपल्या शरीराची आपल्या बॉडीची नीट काळजी घेतली पाहिजे सेकंड टू बी हेल्दी वी शूड फॉलो गुड हॅबिट्स जर आपल्याला हेल्दी राहायचं असेल निरोगी राहायचं असेल तर आपण गुड हॅबिट्स चांगल्या सवयी पाळल्या पाहिजेत थर्ड वी मस्ट ईट क्लीन अँड फ्रेश फूड आपण स्वच्छ आणि ताजे जेवण खाल्लं पाहिजे फोर वी शूड ड्रिंक क्लीन अँड फिल्टर वॉटर आपण स्वच्छ आणि फिल्टर केलेलं पाणी पिलं पाहिजे तर हा होता लेसन समजला बाय बाय